नमस्कार, मी श्वेता पाटील, श्वेताज किचन, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज तुमच्यासाठी केळ्याचे गुलगुले घेऊन आलेली आहे. बऱ्याच वेळा असं होतं की घरात पिकलेली केळी असली की कोणी खायला मागत नाहीत, तशीच फेकली जातात. पण तुम्ही अशा पद्धतीने जर गुलगुले केलेत तर खूप सुंदर होतात आणि एक नैवेद्याचा प्रकारही होतो हा. आणि हे गुलगुले 2 ते 3 दिवस पॅक डब्यात जर ठेवलेत तर खूप छान राहतात, टेस्टही छान होते. आणि आजचे गुलगुले विशेष असे आहेत की आपण बेकिंग सोडा न वापरता हे गुलगुले बनवणार आहोत. चला मग वेळ न घालवता पाहूया साहित्य आणि कृती. इथे आपण 1 कप होईल एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1/2 कप गूळ आहे, 1 पिकलेलं केळं. केळं खूप पिकलेलं आहे, डाग आलेले आहेत, असं केळं आपण गुलगुल्यासाठी वापरतो. चवीपुरतं थोडंसं मीठ, 2 वेलची आणि 1/2 वाटी होईल एवढं पाणी. अजूनही श्वेताज किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून माझ्या अशा छान छान रेसिपीज पाहायला भेटतील. आज आपण गुलगुले बनवण्याची एक सोपी पद्धत पाहणार आहोत ज्यामुळे आपला वेळ वाचणार आहे. सर्वात आधी मी पिकलेल्या केळ्याचे साल काढून घेतलेलं आहे. गुलगुले बनवताना अशाच डाग आलेली पिकलेली केळी वापरायची ज्यामुळे गुलगुल्याची चव खूप छान होते. केळ्याचं साल काढून झालं की त्याला आपण चॉप करून मिक्सरच्या भांड्यात घेणार आहोत. त्याच्यामध्ये 1/2 कप होईल एवढं गूळ. गूळ थोडंसं किसून घेतलं होतं. त्यानंतर 2 वेलची. जनरली केळं किसून किंवा हाताने स्मॅश केलं जातं त्यामुळे वेळ जास्त लागतो. आपण मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे त्यामुळे आपला वेळ कमी लागणार आहे. 2 वेलचीचे दाणेही मी मिक्सरच्याच भांड्यात घालून घेतलेले आहेत आणि मी त्यामध्ये 2 ते 3 चमचे होईल एवढं पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आणि इथे आपली परफेक्ट अशी पेस्ट तयार झालेली आहे. मिक्सर अगदी मी 2 मिनिटासाठी फिरवला होता, केळं आणि गूळ किसलेलं होतं त्यामुळे पटकनच पेस्ट झालेली आहे. वेलचीचाही स्वाद खूप छान येतोय. थोडंसं पाणी घालून पातळ केलेलं होतं बॅटर. आता आपण हे बॅटर एका भांड्यात काढून घेणार आहोत. आता सोपी पद्धत अशी की आता आपण इथे 1 कप गव्हाचा वापर करणार आहोत, कारण की आपलं 1/2 कप गूळ होतं, 1 केळं होतं, त्याचं आपण हे बॅटर बनवलेलं. त्यामध्ये 1 कप होईल एवढं गव्हाचं पीठ मावतं. पण जर तुमचं मेजरमेंट चुकत असेल किंवा तुम्हाला मेजरमेंट घ्यायला जमत नसेल तर तुम्ही बॅटरमध्ये थोडं थोडं करून पीठ घाला. अशा पद्धतीने बॅटरमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ आपण या रेसिपीत वापरणार आहोत. तुम्ही पाहू शकता आपण इथे थोडं थोडं करून पीठ घातलेलं आहे. पीठ घातल्यानंतर एकाच दिशेने आपण त्याला मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून त्याच्यात लम्स क्रिएट नको व्हायला. मिक्स करताना त्यामध्ये चवीपुरता थोडंसं मीठ. अशा पद्धतीने आपण मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता जाडसर घट्टस असं मी बॅटर बनवलेलं आहे. जसं आपण भजीचं बॅटर बनवतो अगदी त्याचप्रमाणे हेही बॅटर बनवून घ्यायचं आहे. गुळ आणि केळ्याच्या मिश्रणामध्ये जेवढं पीठ मावलं तेवढंच पीठ आपण ह्यामध्ये घातलं होतं त्यामुळे तुम्ही पाहू शकता कन्सिस्टन्सी. हे गुलगुले तुम्ही चमच्यानेही तेलात सोडू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. आता माझं उरलेलं पीठ मी बाजूला काढून ठेवते आहे. आपले इथे परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे. आता हे बॅटर आपण 10 ते 15 मिनिटासाठी तसंच बाजूला ठेवणार आहोत, कारण की आपण त्यामध्ये बेकिंग पावडरचा वापर केलेला नाही आहे. जर तुम्हाला लगेच गुलगुले करायचे असतील तर तुम्ही त्यामध्ये चिमटीभर बेकिंग पावडर घाला जेणेकरून तुमचे गुलगुले छान फुगतील. गरम गरम तेलामध्ये आपण हे 1-1 करून गुलगुले सोडणार आहोत. गुलगुले सोडण्याच्या आधी आपण हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने गुलगुले तेलात सोडून द्यायचे. गुलगुले तळत असताना गॅस हा मध्यम ते बारीक असावा जेणेकरून गुलगुले छान शिजतात. अशा पद्धतीने मी 1-1 करून सर्व गुलगुले सोडून घेणार आहे. जर तुम्हाला हाताने सोडायचे नसतील तर तुम्ही अशा पद्धतीने चमच्याचाही वापर करू शकता. चमच्यानेही खूप छान गुलगुले तेलात सोडता येतात. गुलगुले तेलात सोडले की हळूहळू वर खाली करावे जेणेकरून ते सर्व बाजूंनी शिजतील आणि सर्व बाजूंनी एकच रंग येईल. इथे आपण बेकिंग पावडरचा वापर केलेला नाही आहे. आपलं पीठ 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवलं होतं त्यामुळे गुलगुले मस्त असे टम्म फुगलेले आहेत. तुम्ही पाहू शकता खूपच छान असे सोनेरी असे गुलगुले तयार झालेले आहेत. आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते. गरम गरम गुलगुले खायला खूप छान लागतात. आणि पिकलेल्या 1 केळ्यापासून बनवा डिशभर गुलगुले.
अतिशय मस्त असे होतात आणि इथे आपले परफेक्ट असे गुलगुले बनवून खाण्यासाठी तयार आहेत. कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. अजूनही श्वेताज किचन मराठीला सबस्क्राईब केला नसाल तर पटकन श्वेताज किचनच्या लोगोवरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या तुम्हाला छान छान झटपट होणाऱ्या रेसिपीज पाहायला भेटतील.